राज्याच्या मंत्रिमंडळाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की गुढीपाडवा जो 2 एप्रिलला आहे, या 2 एप्रिलपासून आपण इपिडेमिक डिझीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट ह्या 2 ॲक्टला जे आपण लागू केलं होतं राज्याला आणि त्या ॲक्टच्या तरतुदीच्या माध्यमातून अनेक निर्बंध या महामारीमध्ये आपण लावले होते ते दोन्ही ॲक्ट विथड्रॉ करण्याचं काम मंत्रिमंडळाने आज केलेलं आहे आणि त्यामुळे जे काही निर्बंध हॉटेलमध्ये 50% लोक उपस्थित असावेत रेस्टॉरंटमध्ये किंवा बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये मास्क डबल वॅक्सिनेशन असावं मास्क कंपल्सरीच असावं ह्या सगळ्या ज्या काही निर्बंध होते ते निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा नव्हे की आता एकदम